नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आवाज हॅलो सर्वांना दिपाली रोशनी गौरी गौरी रंजना मनोहर सर अक्षय सर शिवाजी सर के के नमस्कार सर्वांना नमस्कार आवाजाचा काही इश्यू आहे का, का? बरं आवाज येतो व्यवस्थित चला जॉईन जॉईन व्हा व्हा सगळे ओके तर चला मित्रांनो आपलं आजचं जे सेशन आहे आजपासून जे तर आपण डेमो लेक्चर सुरू केले बघा डेमो लेक्चरचा मेन पर्पज हा आहे की इथून पुढे आपण एक ऑनलाईन बॅच सुरू करतोय पोलीस भरतीची तर त्या अनुषंगाने डेमोलेक्चर सिरीज मध्ये आज काहीतरी वेगळा असा विषय आपल्याला घ्यायचा आहे जो विषय जनरली आपण बघितलेला नसतो डिटेलमध्ये आणि विषयाचं नाव तुमच्या समोर आहे बघा मित्रांनो पोलीस प्रशासन किंवा सामान ज्ञान हॅलो सर्वांना गुड आफ्टरनून सर्वांना ओके ओके तर दिसतंय तुम्हाला सर्व व्यवस्थित आवाजाचा काही इश्यू नसेल तर आपण सुरू करायला हरकत नाही पोलीस प्रशासन हा आपला आजचा टॉपिक असणार आहे सामान्य ज्ञान जीएस मध्ये जेव्हा जेव्हा तुम्ही पोलीस भरतीची तयारी करता तेव्हा हार्डली आड एक दहा ते पाच प्रश्न जे असे असतात ज्ञानेश्वर सर फीज बद्दल आपण नंतर बोलूया कारण अजून स्ट्रक्चर आपण नाही ड्रॉ तुम्हाला डेमो लेक्चर आवडल्यानंतरचा हा विषय आहे ठीक आहे सो so, फोकस करायच्या चांगल्या गोष्टी तुम्हाला भेटणार त्या सगळ्या ठीक आहे <laughs> बर तर हा विषय आपण घेतोय आजचा सुरुवात करायला हरकत नाही असं आय थिंक सगळे आले असतील आता जॉईन होत आहे बर वा सगळे जॉईन आपण स्टार्ट करूया ठीक आहे ओके जाएं, जाएं। तर आपला विषय आजचा आहे पोलीस प्रशासन आणि खूप इन्फॉर्मेटिव्ह डाटा तुम्हाला आज भेटणार आहे जर हवा असेल तर तुम्ही याची घेत चालायचे ठीक आहे हा आणि मग नंतर तुम्हाला काही डाऊट वगैरे असले तर नंतर आपण क्लिअर सुद्धा करणार आहे हो सगळ्या सब्जेक्ट असणार आहे तेच मला तुम्हाला क्लिअर आहे बघा खास विद्यार्थ्यांचा आग्रह असतो पोलीस भरती दोन हजार बावीसचे चे डेमो लेक्चर आपण स्टार्ट केले आजपासून हे पहिलंच आपलं लेक्चर आहे जे कोणी नवीन असतं त्यांना पण जॉईन होण्याचं साठी सांगा म्हणजे तुम्हाला पहिल्यापासून सगळ्या गोष्टी व्यवस्थित कळतील आणि त्यामध्ये महत्वाची मुद्दा तुम्ही जो प्रश्न विचारता ही टीम असेल बघा मित्रांनो ही टीम असेल कायफ सर जैन याच्यामध्ये विजय शेळके सर मराठी व्याकरणासाठी आहेत योगेश बोबडे सर गणित विषयासाठी आहेत सुरेश बाळगर सर बुद्धिमत्ता विषयासाठी त्यांचा स्पेशल बुक आहे मित्रांनो पोलीस भरती ट्रिकी ग्राईड म्हणून तुम्ही बघू शकता ठीक आहे ऑब्विसली आणि हा माझा विषय सामान्य ज्ञान अमोल गाडीकर सर म्हणून सो ही चार जणांची टीम तुम्हाला इथून पुढच्या सगळ्या सेशनमध्ये दिसणार आहे बनवूया आपण व्हॉट्सअप ग्रुप पण बनवूया हो आहेत आहे ऑफलाईन पण क्लास आहे आपले चालू ठीक आहे मॅक्झिमम ही बॅच आपली तीन ते साडेतीन महिने चालू शकते त्याच्यावरतीही चालू शकते कारण आपण डिटेल मध्ये सगळ्या गोष्टी घेणार आहोत आणि ही तुमच्या समोर मार्गदर्शक टीम असेल लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला काय मिळणार बऱ्याच विद्यार्थ्यांचे प्रश्न आहे हो देतो 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 रुद्रा सर देतो नंबर देतो लाईव्ह बॅच मध्ये काय भेटणार प्रत्येक का आठवड्याला शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमावरती शंभर मार्कांची आठवडी टेस्ट तुमची असणार आहे ठीक आहे त्यानंतर आठवडी परीक्षेचे व्हिडिओ ॲनालिसिस होणार म्हणजे तुम्हाला जी टेस्ट होईल त्या टेस्टचं ॲनालिसिस आम्ही देणार आणि त्यामध्ये दे टॉप पाच विद्यार्थ्यांचे नाव आपण घोषित करणार आहोत त्यानंतर हो हो घेणार ना जीएसमी घेणार सगळं ठीक आहे त्यानंतर दोन हजार सोळा सतरा आणि अठराचे झालेले सर्व पेपर पीडीएफ स्वरूपात भेटतील त्याच्यामध्ये दोन हजार एकोणावीसची जी भरती झाली त्या एकोणावीसच्या भरतीचा सुद्धा संदर्भ आपण त्याच्यामध्ये घेणार आहोत सो त्याची काळजी तुम्हाला नसणार आहे सगळ्या पीडीएफ आप स्वरूपात आपण तुम्हाला उपलब्ध करून देऊया सगळ्याच्या सगळ्या गोष्टी ठीक आहे एकावन्न सराव पेपर तुमच्यासाठी मोफत असेल टोटली मोफत असेल ठीक आहे त्यानंतर स्टेट बोर्डच्या धर्तीवर तयार केले गेलेलं हे खूप महत्वाचं आहे बघा तुमच्यासाठी पुस्तक ते म्हणजे पोलीस भरती ट्रिकी गाईड नावाचं हे पुस्तक सुद्धा तुम्हाला रिजनेबल रेटमध्ये भेटेल पोलीस भरतीच्या सर्व विषयांच्या प्रकरणानुसार पीडीएफ भेटेल या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असा प्लॅटफॉर्म आहे असं म्हणायला हरकत नाही आपल्या टॉपिकला सुरुवात करूया ठीक आहे मित्रांनो पोलीस प्रशासनाची आपण आजच्या घडीला पूर्ण डिटेल बघणार आहोत की नेमकं पोलीस प्रशासन कसं असतं विविध अँगल त्याचे तुम्हाला दाखवणार जेणेकरून तुम्ही हे सर्व जर सेशन व्यवस्थित केलं होप सो तुमच्या बऱ्याचशा प्रश्नांची उत्तरं तुम्हाला ऑटोमॅटिकली भेटून जाईल ऑटोमॅटिकली भेटून जाईल सो तुम्ही काळजी करू नका फक्त सेशन शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला तुमच्या प्रश्नांची उत्तरं जे तर ते नक्कीच भेटतील ठीक आहे हा त्यामध्ये बघा पोलीस प्रशासन याच्यावरती एक प्रश्न तुम्हाला हमकास विचारला जातो खूप वेळेस विचारला जातो स्थापना झाली आहे दोन जानेवारी एकोणावीसशे एकसष्ट ज्याला आपण रेझिंग डे म्हणून सेलिब्रेट करतो बघा हा प्रश्न तुम्हाला खूप सारे एक्झामला विचारला जातो कोणता डे रेझिंग दिवस म्हणून कधी साजरा केला जातो तर तो आहे दोन जानेवारी एकोणाशे एकसष्ट पासून आपण रेझिंग डे जे तर तो साजरा करतो वर्धापन दिवस साजरा करतो पोलीस प्रशासनाचा हा महत्वपूर्ण विषय आहे की आपला रेझिंग डे कधी असतो तर दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट दुसरा महत्वाचा मुद्दा ज्याच्यात खूप जास्त महत्वाचा आहे तो म्हणजे मुंबई पोलीस अधिनियम मुंबई पोलीस अधिनियम एकोणावीसशे एकावन्न नुसार पोलिस दलाचे गठन करण्यात आलेले बघा खूप जास्त महत्वाचं आहे की पोलीस दलाचं गठन कशा कशाने करण्यात आलंय तर मुंबई पोलीस अधिनियम आता याला बऱ्याच ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणून सुद्धा ओळखलं जातं सर तो एक मुद्दा लक्षात घ्या कारण जर तुम्ही पोलीस ऑफिसर होणार असाल तर तुम्हाला हा कायदा सर्वात महत्वाचा असतो तुमच्या डेली लाईफमध्ये मध्ये की तुम्हाला पोलिस प्रशासनात गेल्यानंतर तुमच्यासाठी नियम वगैरे काय असतात ते तुम्हाला मुंबई किंवा महाराष्ट्र पोलीस अधिनियमामध्ये दिसून येतात सी, सी, आर आयपीसी सीआरपीसी इव्हिडन्स ऍक्ट अशा बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात जे तुम्हाला याच्यामध्ये दिसून येतात हो हो करंट अफेअर घेणार करंट अफेअर सुद्धा घेणार तुम्ही काळजी करू नका ठीक आहे अक्षय सर बोलूया आपण त्याच्यावर नंतर बोलूया ठीक आहे तर पहिला महत्वाचा मुद्दा आता तुम्ही ना सेशन कडे लक्ष द्या खूप जास्त महत्वाचं आहे कारण ते तुमच्या कामाचं आहे तुमच्यासाठी आणलंय प्लीज सेशन कडे लक्ष द्या ठीक आहे हा आणि जास्तीत जास्त जॉईन होण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जॉईन व्हा मित्रांना सांगा कामाचं सेशन आहे बघा हे एक्झाम ओरिएंटेड आहे सो हे सेशन झाल्यानंतर तुम्हाला जमता का ते पण आपल्याला बघायचं आहे ठीक आहे तर स्थापना दोन जानेवारी एकोणीसशे एकसष्ट पोलीस प्रशासनाची आणि मुंबई पोलीस अधिनियम एकोणीसशे एक्कावन्न नुसार पोलीस दलाचं काय करण्यात आलं तर गठन करण्यात आलेलं आहे आता बघा खूप जास्त महत्वाचा मुद्दा जो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा कन्फ्युजन पार्ट असतो की सर हे आम्हाला समजत नाही तर बघा जेव्हा आपण कमिशनर पोलीस किंवा एक पोलीस आयुक्ताचा विचार करतो त्याच्यानंतर त्याचा खाली क्रम कसा आहे प्रवेश हे हे असं होणार नाही ते हे असं होणार नाही त्यासाठीच आपण डेमो देत आहोत सगळ्या आहे हा तर याच्यामध्ये काय पोलीस आयुक्त जे पद आहे पोलीस आयुक्त ते पोलीस आयुक्त पदापासून उतरता क्रम बघा तुमच्या समोर इथं दिलेला आहे आता तुम्ही व्यवस्थित लक्ष दिल्यानंतर तुम्हाला समजेल बऱ्याचशा गोष्टी कसा बघा इथे पोलीस आयुक्त म्हणजे काय कमिशनर ऑफ पोलीस इथे दिसतोय बघा पोलीस आयुक्त म्हणजे काय कमिशनर ऑफ पोलीस याला पोलीस अधीक्षक सुद्धा म्हटलं जातं ग्रामीण भागासाठी ज्याला आपण एसपी म्हणतो सुपरिटेंडेंट ऑफ पोलीस किंवा कमिशनर ऑफ पोलीस तुमच्या समोर दिसतंय हा लिंक तुटू देऊ नका आता बस क्लिअर दिसेल दिसेल तुमची सेटिंग वाढवा युट्यूबची ना तर सेटिंग वाढवा तुमची तुम्हाला सगळ्या गोष्टी ठीक आहे आता इथून आपण काय करणार हा क्रम असा लागतो बघा हे तुम्हाला दिसतंय आक्रम कसा लागतोय असा आता आपण या ने दिसणार तुम्हाला आता याच्यानंतर त्याच्या खालचं पद कोणतं तर बघा इथं दिसतंय पोलीस सह आयुक्त पोलीस सह आयुक्त म्हणजे ज्युनियर कमिशनर ऑफ पोलीस आपण त्याला ते म्हणूया काय म्हणूया ज्युनियर कमिशनर ऑफ पोलीस पोलीस आयुक्तांनंतर त्याच्या खालचं पद कोणतं पोलीस सह आयुक्त त्यानंतर ते त्याच्या पुढचं जे पद आहे त्या पदाला बोललं गेलं अप्पर पोलीस आयुक्त म्हणजेच ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस इथं तुम्हाला दिसतं बघा पोलिस आयुक्त त्याच्यानंतर सहाय्यक पोलीस आयुक्त त्याच्यानंतर अपर पोलीस आयुक्त हे झाले तीन क्रम त्यानंतर चौथ्या क्रमांकाला येतो आपल्याला पोलीस उपायुक्त पोलीस उपायुक्त याला बोलतो आपण डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस काय बोलतो आपण याला डीसीपी डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस ऍडिशनल कमिशनर ऑफ पोलीस नंतर डीसीपी पद आलं पोलीस उपायुक्त त्याच्यानंतर पद येतं ते म्हणजे सहायक पोलीस आयुक्त इथं काय आलं एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस तुम्ही बऱ्याच वेळेस नाव ऐकलं असेल बघा मित्रांनो चित्रपटात वगैरे हे नाव दिसतं जास्त करून कोणतं एसीपी किंवा डीसीबी ऐकता तुम्ही तर एसीपी असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस आता हा क्रम असा आल्यानंतर हा एरो इथून बघा चेंज झाला आणि पुन्हा आपल्या अशा पद्धतीने मग एसीपी नंतर कोणतं येतं तर एसीपी नंतर येतं सिनियर पी आय म्हणजेच सिनियर पोलीस इन्स्पेक्टर आय 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 सांगतो पुढे सांगतो ज्ञानेश्वर सर पुढे सांगतो दोन मिनिट हा डेली लेक्चर होणार आहे डेली लेक्चर होणार आहे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सिनियर पी आय सिनियर पोलिस इन्स्पेक्टर त्याच्यानंतर पोलिस निरीक्षक म्हणजेच पोलिस इन्स्पेक्टर जनरली आपण जेव्हा एखाद्या मोठ्या पोलीस स्टेशनचा संदर्भ घेतो तेव्हा इथं हे पद तुम्हाला दिसतं डायरेक्ट एका पोलीस स्टेशनसाठी एक पी एस आय सॉरी पी आय असतो ज्याला आपण काय बोलतो पोलीस निरीक्षक किंवा पी आय पी आय नंतर त्याच्या समोर येतो सहाय्यक पोलिस निरीक्षक म्हणजे ए पी आय असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर असिस्टंट पोलीस इन्स्पेक्टर दिसतं त्याच्यानंतर हे बऱ्याच विद्यार्थ्यांचं आवडतं पद असतं त्याला आपण बोलतो पोलिस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय पोलीस उपनिरीक्षक म्हणजे पी एस आय यांच्या बॅच सहित यांच्या खांद्यावरच्या कोड सहित आपण एक डिटेल व्हिडिओ त्याचा बनवलेला आहे तो तुम्ही नंतर त्याच्यामध्ये सुद्धा बघू शकता कारण हा डेमोलेक्चरचा पार्ट आहे याच्यामध्ये आपल्याला बेसिक सगळ्या गोष्टी घ्यायच्या नाही जेव्हा तुम्ही बॅच मध्ये इनबिल्ड व्हाल तरी आपण एक व्हिडिओ रेकॉर्डेड फॉर्म मध्ये तुम्हाला टाकून देऊया की त्याच्यामध्ये दे तुम्हाला या सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये विथ प्रूफ दिल्या जाईल सो काळजी नसावी ठीक आहे फक्त आपण एक क्रम समजून घेतोय पी एस आय पी एस आय नंतर काय येतं बघा पी एस आय नंतर हा असा आला पी एस आय नंतर तुमच्या समोर येत आहे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक याला आपण असिस्टंट पी एस आय म्हणून सुद्धा ओळखतो काय म्हणून ओळखतो असिस्टंट पी एस आय म्हणून सुद्धा ओळखतो त्यानंतर येतं आपलं पोलीस हवालदार ज्याला पोलीस हेड कॉन्स्टेबल म्हणून आपण ओळखतो काय म्हणून ओळखतो हा पोलीस हेड कॉन्स्टेबल ठीक आहे ओके हा ऑबियसली मिळवणार तुम्ही शंभर टक्के मिळवणार ठीक आहे डिपार्टमेंटल जी एक्झाम असते डिपार्टमेंटल पी एस आय म्हणजे तुम्ही या पदावरनं पोलिस कॉन्स्टेबल पदावरनं डायरेक्ट पी एस आय पर्यंत जाऊ शकता तो एक संदर्भ आहे ठीक आहे मिस झाला तर तो तुम्हाला नंतर रेकॉर्डेड हा येतो ठीक आहे पोलीस हेड कॉन्स्टेबल पोलीस हेड कॉन्स्टेबल नंतर पोलिस नाईक नावाचं पद आहे आणि सगळ्यात लास्टला जे पद आहे पोलिस शिपाई ज्याची तयारी तुम्ही करताय आणि मित्रांनो जर तयारी करताय तर तुम्हाला इथून इथपर्यंत जायचं आहे इथून इथपर्यंत जायचं आहे आणि इथून इथपर्यंत पण जायचं आहे अशा पद्धतीने आपला हा क्रम असेल सो so, बेसिक आपण सगळ्या गोष्टी या डिटेलमध्ये बघणार आहोत कशा पद्धतीने एक्झाम असतात त्याचे पण व्हिडिओ आपण टाकलेले आहेत ठीक आहे ज्ञानेश्वर सर ती डिटेल देणार म्हणजे देणार त्याचा एक व्हिडिओ ऑलरेडी बनलेला आहे परंतु या लेक्चरमध्ये तो केली जाणार नाही कारण त्याच्यासाठी स्पेशल एक तास लागेल आपल्याला एक तास त्याच्यासाठी स्पेशल लागेल ज्याच्यामध्ये मी तुम्हाला ते बॅच सहित खांद्यावरच्या चिन्हासहित सहित सगळी डिटेल देतो फक्त आपण पोलीस आयुक्तापासून खाली कसं पदक्रम आहे हे जाणून घेतलं कारण तुम्हाला एक्झामला याच्यावरती प्रश्न विचारले जातात म्हणजे जातात ठीक आहे हा हा ते बंद होणार आहे सध्याच एक लास्ट बॅच बाकी आहे ज्या बॅच मध्ये तुम्ही होऊ शकता जॉईन सुशील सर नंतर तर ते बंद होणार आहे ठीक आहे आता इथं सर्वात महत्वाचं पोलीस खात्यातील सर्वोच्च पद हा पोलीस खात्यातील सर्वोच्च पद कोणतं आहे पोलीस महासंचालक याला आपण बोलतो डीजीपी काय बोलतो डीजीपी डायरेक्टर जनरल ऑफ पोलीस मित्रांनो ह्या पदाची थोडीशी पार्श्वभूमी जर सांगायची झाली तर हे पद कधीपासनं तयार झाला असं जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारतोय तर तो सुद्धा महत्वाचा मुद्दा आहे एकोणाशे ब्याऐंशीपासनं कधीपासनं एकोणावीसशे ब्याऐंशी ला या पदाची पहिल्यांदा निर्मिती म्हणजे कोणतं पद पोलीस महासंचालक असं नामकरण याचं कधी करण्यात आलं तर एकोणावीसशे ब्याऐंशी ला करण्यात आलं आणि त्यावेळेस आपले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते बघा वसंत दादा पाटील कोण होते मुख्यमंत्री वसंत दादा पाटील यांच्या अधिपत्याखाली यांनी ह्या पदाची निर्मिती केली एकोणावीसशे ब्याऐंशी ला आणि एकोणवीसशे ब्याऐंशी पासून आपण आपल्या पोलीस प्रशासनामध्ये सर्वोच्च पद म्हणून पोलीस महासंचालक या पदाला ओळखतो कोणत्या पदाला ओळखतो पोलीस महासंचालक या पदाला ओळखतो वसंतदादा पाटील मुख्यमंत्री असताना हे पद आपल्याकडे आलेलं आहे त्याच्यामध्ये एक महत्वाचा मुद्दा की पहिले पोलीस महासंचालक कोण होते महाराष्ट्राचे महाराष्ट्राचे बरं का तर नाव आहे कृष्णकांत मेडेकर नाव काय आहे कृष्णकांत मेडेकर दोन हजार अठरा एकोणावीस साली त्यांचं निधन झालंय बघा तर कृष्णकांत मेडेकर हे महाराष्ट्राचे पहिले पोलीस महासंचालक म्हणून ओळखले जातात त्याच्यानंतर सध्याच्या घडीला तुम्हाला इथं आपले जे सध्याचे आहेत माननीय संजय पांडे साहेब इथं फोटो तुम्हाला त्यांचा दिसतोय हा संजय पांडे साहेब यांनी हे सध्याच्या घडीचे काय आहेत तर पोलीस महासंचालक आहेत ठीक आहे हा, हो हो हा एकोणीसशे चौऱ्याऐंशी चे मग मराडेकर नंतर ठीक आहे बर आणि तुमचा जो प्रश्न होता की सर त्यांचा बॅच वगैरे दाखवा इथं बघा तुम्हाला राष्ट्रस्तंभ दिसतोय आपला तो हुँ? हा हा स्तंभ त्यानंतर इथे या तलवारीचं ते साईन आणि इथं लिहिलंय आय पी एस म्हणजे हे ऑब्विसली आपल्याला सांगायची गरज नाही आय पी एस म्हणजे इंडियन पोलीस सर्व्हिस अंतर्गतच यांची भरती होते बट हे प्रमोट होत जातात प्रमोशन यांचं होत जात आणि प्रमोशन होत होत हे नंतर या पदावरती पोहोचतात म्हणजे कमिशनर ऑफ पोलीसपासनं कमिशनर ऑफ पोलीसपासनं डायरेक्ट पोलीस महासंचालक म्हणजे महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद जर कुठलंय तर हे सध्या तुमच्या समोर आहे सर्वोच्च पदावर बसणारी व्यक्ती सुद्धा तुमच्या समोर आहे आणि यांनीच मागे एक व्हिडिओ टाकलेला सु, मीडियाने सुद्धा याला शेअर केलेला की दोन हजार बावीसला जे तर आम्ही सर्व भरत्या जे तर टायमावर करण्याचा प्रयत्न करतोय बातमी आली होती की, की कोरोनामुळे याच्यावरती इफेक्ट होईल का तर त्यांनी तसं आहे विविध माध्यमातून आपल्याला माहिती की एक्झाम घेण्यावरती भर जास्त असेल तो कशा पद्धतीचा असेल काय असेल ते आपल्याला आता पुढच्या काही दिवसामध्ये कळेलच पण आपण तयारी फिकी ठेवता कामा नाही म्हणजे युद्धाला जायचं तर आपल्याला पूर्ण कसूनच तयारी करायची थी, आहे ठीक आहे हा चला त्यानंतर पुढचा महत्वाचा मुद्दा बघूया हे आवं तर तुम्ही स्क्रीनशॉट याचा घेऊ शकता जेणेकरून तुम्हाला हे नंतर बघता सुद्धा येईल आणि लेक्चरचा तुम्हाला फायदा होईल त्यानंतर बघा पुढचा महत्वाचा मुद्दा आहे पोलीस अधीक्षक आपण आताच बोललो ना पोलीस अधीक्षक किंवा पोलीस आयुक्त इदाला एसपी एस पी किंवा सीपी कमिशनर ऑफ पोलीस व त्यावरील अधिकारी हे भारतीय पोलीस सेवेतील आय पी एस अधिकारी असतात कोणते असतात आय पी एस अधिकारी इंडियन पोलीस सर्व्हिसेस आय पी एस म्हणजे काय इंडियन पोलीस सर्व्हिसेस या आय पी एस दर्जाचे अधिकारी कोण असतात तर हे असतात पोलीस अधीक्षक किंवा पोलीस कमिशनर म्हणून आपण यांना आणि नंतर यांचं प्रमोशन होत होत नंतर हे पोलीस महासंचालकापर्यंत पण जाऊ शकतात डिपेंड करतं त्यांच्या कामावरती तर डायरेक्ट पोलीस अधीक्षक जर कोणाला व्हायचंय किंवा पोलीस कमिशनर किंवा सुप्रिटेंडेंट ऑफ पोलीस व्हायचंय कमिशनर ऑफ पोलीस व्हायचंय तर तुम्हाला काय करावं लागणार आहे आयपीएससी एक्झाम द्यावं लागणार आहे युपीएससी ही एक्झाम कंडक्ट करते दिलंय बघा निवड कोण करतं युपीएससी म्हणजेच काय संघ लोकसेवा आयोग युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आपण त्याला म्हणून ओळखतो ठीक आहे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशनर म्हणून आपण त्याला ओळखतो आणि या संघ लोकसेवा आयोगाअंतर्गत यांची निवड केली जाते म्हणजे जा एक्झाम घेतली जाते आणि नेमणूक कोण करतं राज्य शासन स्टेट गव्हर्नमेंट यांची नेमणूक मग विविध जिल्हे म्हणा विविध स्टेट्स म्हणा याच्यामध्ये त्यांची निवड केली जाते होप सो तुम्हाला हे समजतंय बघा पोलीस अधीक्षक पदासाठी युपीएससी आणि निवड कोण करतं युपीएससी आणि नेमणूक कोण करतं तर राज्य शासन नेक्स्ट पॉईंट कडे जातो मित्रांनो आपण पोलीस उपअधीक्षक बघा इथं माग आपण काय बघितलं पोलीस अधीक्षक आता काय आला पोलीस उप अधीक्षक म्हणजे त्याला आपण डीवाय एस पी किंवा डीवायसीपी पण म्हणूया एसीपी म्हणलं तर असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस डीवायएसपी म्हणजे काय डेप्युटी सुप्रिंटेंडे ऑफ पोलीस व सहाय्यक पोलीस आयुक्त असिस्टंट कमिशनर ऑफ मग तुम्ही म्हणा सर दोन नावं कशासाठी याला दोन नावाची गरज आहे का मित्रांनो हे पोलीस अधिक उपाधीक्षक हे जे असतात ना हे असतात ग्रामीण परिक्षेत्रासाठी कशासाठी असतात ग्रामीण परिक्षेत्रासाठी आणि एसीपी हे पद पर शहरी परिक्षेत्रासाठी तुम्हाला दिसून येतं कशासाठी शहरी भागासाठी शहरी भागासाठी एसीपी दिसेल आणि ग्रामीण भागासाठी तुम्हाला डी वाय एस पी असं नाव सुद्धा दिसून येतं जेव्हा युपीएससी कॅन्डिडेटचं सिलेक्शन होतं आय पी थ्रू तेव्हा सगळ्यात पहिले काही दिवस त्याला डी वाय एस पी म्हणून काम करावं लागतं किंवा एसीपी म्हणून सुद्धा काम करावं लागतं ठीक आहे हा चला हा नंतर प्रश्न देऊ याची निवड कोण करतं एम पी एस सी एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग क्लास वनच्या पोस्ट आपण याला म्हणू शकतो महाराष्ट्र लोकसेवा अंतर्गत डी वाय एस पी किंवा पी पदाच्या ज्या जागा निघतात त्याच्यामध्ये क्लास वनचे हे पद असतात एमपीएससी यांची निवड करतात आणि नेमणुकाचं काम ऑबियसली राज्य शासनाचं आहे की यांचा कुठे पाठवायचं जॉबसाठी ठीक आहे तर तो, तो एक महत्वाचा संदर्भ या सगळ्या गोष्टीमध्ये अशा पद्धतीने थोडासा हा ब्लर आलेला आहे समजून घ्या इथं स्टार दिसत आहे बघा तीन प्रकारचे स्टार तुम्हाला दिसत आहे आणि ऑब्व्हियसली आपलं पोलीस प्रशासन जर ओळखायचं असलं तर या स्टार शिवाय तर त्यांना महत्त्वच दिसत नाही सगळीकडे तुम्हाला काय दिसतात स्टार दिसतात ठीक आहे तर तो, तो एक महत्वाचा मुद्दा इथं महाराष्ट्र पोलीस सेवा म पोसे लिहिलेला असतं म्हणजे लिहिलेलं असतं तर तो, तो, तो एक महत्वाचा मुद्दा डीवायएसपी किंवा एसीपी एस यांची एमपीएससी मार्फत निवड होते म्हणजे इथं तुम्हाला शॉर्टमध्ये जर सांगायचं झालं तर सीपी किंवा एसपी यांची निवड कोण करतं युपीएससी आता इथं आला डीवाय माफ करा एसीपी आपण काय करू एसीपी किंवा इथं एस पी ना तर डी एस पी यांची निवड कोण करतं एमपीएससी लिंक लागते का तुमची लिंक लागत असेल तर समजून घ्या व्यवस्थित ठीक आहे बघा सीपी किंवा एस पी यांची निवड युपीएससी करतं एसीपी किंवा डीवाय एस पी यांची निवड एम पी एस सी करत इथपर्यंत तर समज असेल युपीएससी म्हणजे युनियन केंद्रीय आयोग आणि एमपीएससी म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग ठीक आहे महाराष्ट्र लोकसेवा आयोग अशा पद्धतीने हे पुढची जे स्लाइड आहे त्याच्यामध्ये बघा तुमचं आवडतं पद पोलीस उपनिरीक्षक कोणतं पी एस आय पोलीस सब इन्स्पेक्टर आपण त्याला म्हणून ओळखतो पोलीस सब इन्स्पेक्टर अशा पद्धतीने दोन स्टार खांद्यावरती असतात एक लाल कलरची पट्टी असते आणि एक ब्लॅक कलरची पट्टी असते आणि पुढं महाराष्ट्र पोलीस असं लिहिलेलं असतं हे असतं पद पोलीस उपनिरीक्षक पदाचं याची गट ब अंतर्गत जे तर सिलेक्शन मध्ये एमपीसीच करते निवड याची एमपीसीच करते पण ही क्लास टू ची पोस्ट असल्या कारणे गट ब मध्ये येतं ठीक आहे हा आणि निवड करते एमपीएससी नेमणूक करते पोलीस मुख्यालय त्यांची नेमणूक पोलीस मुख्यालयातून होते की कुठलं पोलीस स्टेशन यांना द्यायचं आहे म्हणजे आपल्याला एक गोष्ट इथं क्लिअरली समजली जी, जी तुमच्या डोक्यात व्यवस्थित बसली असेल ते म्हणजे कमिशनर ऑफ पोलीस किंवा ऑफ पोलीस युपीएससी एसीपी किंवा डी वाय एस पी इथं एमपीएससी पण ह्या क्लास वनच्या पोस्ट आणि पी एस आय याच्यासाठी एमपीएससीच पण कशी क्लास टू ची पोस्ट बघा यांची निवड अशा पद्धतीने होते हे आपल्याला समजायला सोपं जातं जे स्पर्धा परीक्षा ऍस्पिरंट असतात ना की पोलीस भरतीवाले पण ज्यांचं टार्गेट पीएसआय आहे ज्यांचं टार्गेट क्लास वन च्या एसीपी डीवायएसपीच्या पोस्ट आहे किंवा ज्यांचं टार्गेट सीपीएसपी सीपीएसपीचं आहे यांना हे एक समजायला सोपं जाईल की यूपीएससी कशा पद्धतीने एक्झाम कंडक्ट करते एमपीएससी कसं आणि एमपीएससीच्या क्लास टू मधनं पीएसआय कसे भरले जातात ठीक आहे हा त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा हे तुमच्या आवडीचं पोलीस भरती शिपाई पोलीस अधीक्षक कार्यालयातनं तुमचे जे तर ऍड निघतात आणि मार्फत तुमचे पद जे भरले जातात आणि याच्यावरती ही जी अशी पट्टी असते याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचं तुम्हाला सिम्बॉल वगैरे दिसत नाही प्लेन पट्टी असती फक्त इथं लिहिलेलं असतं महाराष्ट्र पोलीस का लिहिलेलं असतं महाराष्ट्र पोलीस तर ते तुम्हाला एक थोडंसं समजून घेणं गरजेचं आहे आणि हे काही अवघड नाही पोलीस भरती तुम्हाला माहिती कशा पद्धतीने भरवली जाते ठीक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा अजून एक मुद्दा याच्यामध्ये येतो तो म्हणजे गाव पातळीवरती असतो पोलीस पाटील कोण असतो पोलीस पाटील बघा इथं पगारी पोलीस पाटील असतो तर ही पगारी पोलीस पाटलाची नेमणूक गाव पातळीवरती पोलिसांना सहाय्य व सल्ला करण्यासाठी गावातले छोटे मोठे तंटे असेल तो मिटवण्यासाठी पोलीस पाटलाची इतर निवड केली जाते नेमणूक करतात तर प्रांताधिकारी इथं आपण एक शब्दामध्ये उपविभागीय अधिकारी सुद्धा म्हणू शकतो उपविभागीय अधिकारी किंवा दुसऱ्या भाषेमध्ये आपण त्यांना डेप्युटी कलेक्टर सुद्धा म्हणू शकतो काय म्हणू शकतो डेप्युटी कलेक्टर उपजिल्हाधिकारी म्हणतो ना आपण त्यांना तर उपजिल्हाधिकाऱ्याला अधिकार आहे पोलीस पाटलाची काय करण्याचं नेमणूक करण्याचा आता सध्या पोलीस पाटलाची नेमणूक करण्यासाठी ती एक्झाम आली आहे की ऐंशी मार्काची लेखी आणि वीस मार्कासाठी इंटरव्ह्यू असतो त्यांचा त्याच्यावरती त्यांना पात्र केलं जातं आणि तो एक महत्वाचा संदर्भ की डेप्युटी कलेक्टर यांची निवड जरी करत असला तरी तहसीलदारचा यांच्यावरती पूर्ण कंट्रोल असतो कोणाचं कंट्रोल असतं तहसीलदारचं कंट्रोल असतं परंतु हंगामी एक नॉमिनल म्हणून काही दिवसांसाठी निवडायचं आहे हा घोळ करतो ना तोच मुद्दा क्लिअर करून घ्या ठीक आहे तर हंगामी पोलीस पाटलाची नियुक्ती करण्याचा अधिकार तहसीलदाराला आहे परंतु सरळ सरळ पोलीस पाटलाची भरती मार्फत प्रक्रिया होती तर डेप्युटी कलेक्टर उपविभागीय अधिकारी त्याला प्रांताधिकारी म्हणून सुद्धा आपण ओळखतो यांच्या मार्फत त्यांची नेमणूक केली होती पण हंगामी पोलीस पाटील जर निवडायचा असेल तर ती तहसीलदारामार्फत जवळच कंट्रोल याच्यावरती तहसीलदाराच असतं हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे आपण काय समजून घेतलं कमिशनर ऑफ पोलीस किंवा सीपीपद इथून जे आपण एक स्ट्रक्चर समजून घेतलं की सर्वात वरची पोस्ट त्याच्यानंतर मधली त्याच्यानंतर मधली त्याच्यानंतर खालची पोलीस शिपाई आणि पोलीस शिपायाच्या खाली, खाली, पोली पोली खाली कोण आला गावाचा पोलीस पाटील आणि अशा पद्धतीने या गोष्टी हा पाच हजार रुपये त्यांना जे मानधन दिल्या जातं हा एक महत्वाचा संदर्भ क्लिअर करून घ्या ठीक आहे चालायचं चा पुढे ओके दुसरा महत्वाचा मुद्दा आता येतो महत्वाचा पोलीस आयुक्तालया संदर्भातला मुद्दा हा आणि हा सुद्धा प्रश्न तुम्हाला हमकासा असतो जो की हातचा मार्ग असतो आपला कसा असतो हातचा मार्ग हे सेशन पूर्ण बघितल्यानंतर तुमचे सगळे डाऊट्स जे तर क्लिअर होणार मित्रांनो याची काळजीच नसावी फक्त तुम्ही काय करा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला समजेल की नेमकं का चालू काय ठीक आहे हा त्यानंतर पोलीस आयुक्तालय मुंबई पुणे ठाणे व नागपूर या दशलकली शहरात कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टिकोनातून स्थापना करण्यात आली आता शब्दप्रयोग वापरताना ऑब्विसली काय वापरला शहरात म्हणजे हे आयुक्तालय तुम्हाला कोणत्या ठिकाणी दिसतात जास्त करून तर शहरी ठिकाणामध्ये दिसतात शहराचा जो इलाका असेल त्या भागामध्ये कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी काय केले जाते पोलीस आयुक्तालयाची स्थापना करण्याचा मुख्य हेतू होता एकूण पोलीस आयुक्तालय आहे बारा चालू घडामोडीच्या अनुषंगाने हा सुद्धा महत्वाचा प्रश्न असेल तुम्हाला बारा पोलीस आयुक्तालय आहेत मग बारा आयुक्तालय जिथं जिथं आहे तिथं प्रमुख कोण असतो तर पोलीस आयुक्त म्हणजे ज्याला आपण काय बोलतो कमिशनर ऑफ पोलीस काय बोलतो कमिशनर ऑफ पुलिस हा असेल त्यांचा बॉस सर्वांचा तिथला ठीक आहे पोलीस आयुक्तालयावरती कंट्रोल ठेवण्यासाठीच आणि सर डी वाय एस पी आणि एसीपीचे प्रमोशन कोणत्या रँक पर्यंत असते सुशील सर मी लास्टला सांगतो या गोष्टी तुम्हाला लिंक तुटून जाईल आता म्हणून मला लास्टला तो प्रश्न रिपीटमध्ये विचारा ठीक आहे हा तर पोलीस आयुक्त सीपी हा येथे प्रमुख असतो कशाचा पोलीस आयुक्तालयाचा एकूण पोलीस आयुक्तालय किती आहेत तर बारा तुमच्या समोर आहे बघा मुंबई शहर नवी मुंबई ठाणे नाशिक नागपूर औरंगाबाद सोलापूर पुणे अमरावती रेल्वे मुंबईचा वेगळा पिंपरी चिंचवड आणि मीरा भाईंदर जो की वसई विरार मीरा भाईंदर म्हणून सुद्धा ओळखल्या जाते तर तो एक महत्वाचा मुद्दा मीरा भाईंदर वसई विरार हा रिसेंटमध्ये तेवीस जुलै दोन हजार एकोणावीस ला नवीन तयार झालेला पोलीस आयुक्तालय आहे सो त्यामुळे टोटल संख्या होती याची बारा किती होती बारा आता अकोला इथे सुद्धा पोलीस आयुक्तालय होत होतं बट ते अजून कार्यान्वित झालेलं नाहीये दोन हजार एकोणीस पासनं ते अजून पेंडिंग मध्ये असल्याकारणाने आपण उल्लेख करताना किती करणार बारा बारा पोलीस आयुक्तालय तुमचं अॅक्युरेट उत्तर येणाऱ्या एक्झामला असू शकतं आणि तो तुमचा मार्क हमकास बनवू शकतो ठीक आहे तो महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या तुमच्या समोर स्क्रीनशॉट घ्यायचा तर स्क्रीनशॉट सुद्धा तुम्ही घेऊ शकता त्याच्यामध्ये काहीच अडचण नसावी ठीक आहे मुंबई मुंबई साइडला मीरा भाईंदर ठीक आहे चला पुढे त्यानंतर पोलिस ग्रामीण परिक्षेत्रे आता आपण काय बघितले पोलिस आयुक्तालय मग आयुक्तालय कुठे येतात तर आयुक्तालय तर शहराच्या ठिकाणी आयुक्तालय कुठे येतात शहरासाठी मग ग्रामीण भागासाठी काही आहे का सर तर हो आहे ग्रामीण भागासाठी काय असतात पोलिस ग्रामीण परिक्षेत्रे असतात काय असतात पोलिस ग्रामीण परिक्षेत्रे किती आहेत आठ आहेत आणि आठ कोण कोणते आहेत हे तुमच्यासाठी ठीक आहे कोकण कोकण ग्रामीण परिक्षेत्र आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्या जर ग्रामीण परिक्षेत्र विचारले तर त्याच्यामध्ये मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कधीच येणार नाही मुंबई शहर आणि मुंबई उपनगर कधीच येणार नाही त्याचं कारण असं आहे की ग्रामीण परिक्षेत्र आहे मुंबई शहर आणि उपनगराचा जो इलाका आहे तो ग्रामीण परिक्षेत्रामध्ये चुकूनही येत नाही सो त्याच्यामुळे आपल्याला ग्रामीण परिक्षेत्र बघायचे आपण बघितलं होतं पोलीस आयुक्तालयाचा प्रमुख असतो सीपी कमिशनर ऑफ पोलीस ठीक आहे आयुक्त म्हणू आपण त्याला आणि इथं ग्रामीण परिक्षेत्रासाठी कोण असतं आधी बघून या कोकण ठाणे नाशिक अमरावती औरंगाबाद नागपूर नांदेड कोल्हापूर गडचिरोली या आठ भागामध्ये काय ग्रामीण परिक्षेत्र पण हा एक तुमचा एक्झाम ओरिएंटेड मुद्दा असेल की विशेष पोलीस महानिरीक्षक हा ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख असतो जर आयुक्तालयाचा प्रमुख असतो पोलीस आयुक्त तर ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख कोण असतो तर तो, तो असतो विशेष पोलीस महानिरीक्षक विशेष पोलीस महानिरीक्षक तुम्ही हे नाव ऐकलं असेल विशेष पोलीस महानिरीक्षक आणि त्यांचं नाव सर्व महाराष्ट्राला माहीत आहे विश्वास नागरे पाटील कोण विश्वास नागरे पाटील हे रिसेंटमध्ये जे तर तुम्ही बघता कोकणातले हे होते कोल्हापूर वगैरे तिकडल्या भागामध्ये तर कोल्हापूर साईडला होते नाही आहे कोल्हापूरचं वेगळं आहे कोल्हापूरच्या याचे विशेष पोलीस महानिरीक्षक होते ग्रामीण परिक्षेत्राचे सो तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा विशेष पोलीस महानिरीक्षक हा ग्रामीण परिक्षेत्रासाठी असतो आणि आयुक्तालयासाठी असतो पोलीस आयुक्त डिफरन्स याच्यामधला क्लिअर करून घ्या ठीके जे तुम्हाला नंतर कधी अडचणी देऊ शकतं समजत नाही म्हणून ठीक आहे ओके चला पुढे जाऊया Like. हो आता बघा दुसरा महत्वाचा मुद्दा आपण पोलीस आयुक्तालय समजून घेतले आपण ग्रामीण परिक्षेत्र समजून घेतले बट आता याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा काय तर पोलीस आयुक्तालय व पोलीस ग्रामीण परिक्षेत्रे दोनही असणारे ठिकाणं कोणकोणते म्हणजे ऑलरेडी तिथं पोलीस आयुक्तालय आहे ऑलरेडी तिथं ग्रामीण परिक्षेत्र सुद्धा आहे याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर औरंगाबाद जिल्हा औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पोलीस आयुक्तालय आहे आणि औरंगाबाद जिल्ह्यामध्येच पोलीस ग्रामीण परिक्षेत्र सुद्धा आहे असे किती आहे एकूण तर असे आहे पाच किती आहे पाच बघा कोण कोणते कोकण ठाणे ज्याच्यामध्ये सगळा कोकणाचा भाग येऊन जाईल त्यानंतर नाशिक ज्याला आपण पश्चिम महाराष्ट्रातले सगळे जिल्हे पकडूया त्यानंतर औरंगाबाद मराठवाड्यातले आणि नागपूर आणि अमरावती विदर्भातले जे जिल्हे येतात ये त्याच्यामध्ये हे या दोन्ही ठिकाणी या दोनही ठिकाणी तुम्हाला काय दिसतं पोलीस आयुक्तालय सुद्धा आहे आणि त्यासोबत ग्रामीण परिक्षेत्र सुद्धा आहे आयुक्तालय सुद्धा आहे आणि ग्रामीण परिक्षेत्रे सुद्धा आहे असा त्याचा अर्थ होतो पाच ठिकाण एक्झामला सरळ सरळ विचारलं जाऊ शकतं की पोलीस आयुक्तालय व ग्रामीण परिक्षेत्र असणारे महाराष्ट्रातील एकूण ठिकाण किती तर ते ठिकाण आहेत पाच आणि कोणकोणते तर हे तुमच्या समोर आहेत सो एक काय महत्वाचे मुद्दे हे मुद्दे क्लिअर होत नाही बघा मित्रांनो पुस्तकात वाचून हे मुद्दे क्लिअर होत नाही म्हणून हे डिटेल देण्याचा प्रयत्न आहे म्हणजे तुमची लिंक लाग लागत जर लेक्चर तुम्ही मिस आउट करत नसाल लेक्चर मध्ये स्किप करत नसाल तर तुमची लिंक लागते बघा आणि अशाच पद्धतीने लिंक लावावी लागणार आहे सो हे पहिलंच लेक्चर आहे सगळ्या लेक्चरला तुम्ही कंटिन्यू करा ठीक आहे आता इथं महत्वाचा मुद्दा पुन्हा दिला की ग्रामीण परिक्षेत्राचा प्रमुख कोण असेल विशेष पोलीस महानिरीक्षक बाबांना आताच हा मुद्दा बघितलेला आहे ठीक आहे तर तो क्लिअर करून घ्या हा चला पुढे आता महत्वाचा मुद्दा की पोलीस प्रशिक्षण केंद्रे कोण कोणते असतात आपण पोलीस आयुक्तालय समजून घेतले ग्रामीण परिक्षेत्र समजून घेतले पोलीस संचालकाचे पद समजून घेतले आता समजायचंय आपल्याला पोलीस प्रशिक्षण केंद्र की कुठे कुठे आम्हाला प्रशिक्षित केलं जाऊ शकतं इन फ्युचर आम्ही कोणत्या पोस्टवर आहोत त्यानुसार आमचं प्रशिक्षण केंद्र काय होणार आहे बदलणार आहे मग बघूया मित्रांनो इथं बघा आता हे जे तुम्हाला फोटो दिसतोय ना हा आहे देशामध्ये मसुरी येथे कुठे मसुरी आता तुम्ही म्हणता ऑब्विस्टली मसुरी कुठं आलं उत्तराखंड राज्य कोणतं राज्य आहे उत्तराखंड राज्यामध्ये मसुरी नावाचं ठिकाण आहे ना आणि या ठिकाणी काय दिसतंय तुम्हाला लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी काय केलं जातं इथं तर मित्रांनो इथं आय एस आय एस दर्जाचे म्हणजेच इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिसेस यालाच आपण काय म्हणूया या कलेक्टर दर्जाचे जिल्हाधिकारी म्हणतो ना आपण त्याला तर जिल्हाधिकारी दर्जाचे सिलेक्शन झालेले जेवढेही कॅन्डिडेट असतात त्यांना प्रशिक्षण करण्यासाठी किंवा प्रशिक्षित करण्यासाठी लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमीची सुरुवात जे तर ते करण्यात आली एकोणाशे छप्पन पासून याची सुरुवात करण्यात आलेली आहे कधीपासनं एकोणासशे छप्पन्न तुम्हाला लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी आता जे पण युपीएससी होल्डर असतात ना युपीएससी कॅन्डिडेट असतात ना त्यांचं ड्रीम असतं बघा इथं जाण्याचं कुठं इथं इथं त्यांना पूर्णपणे एक दोन वर्षांची ट्रेनिंग दिली जाते आणि त्या ट्रेनिंग आणतील मग नंतर त्यांची पोस्टिंग होते बघा लाल बहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी लपसना असं त्याला म्हणतो शॉर्ट फॉर्ममध्ये आपण लपसना हे नाव तुम्ही ऐकलं असेल ठीक आहे आणि हा जयंतीने आज पुण्यतिथी वाटतं आजच लाल बहादूर शास्त्रींची काय आहे पुण्यतिथीसुद्धा आहे सो तो एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की युपीएससीचे आय एस दर्जाचे अधिकारी जिथं घडतात आय एस दर्जाचे जे अधिकारी जिथं प्रशिक्षित केले जातात ती आहे लाल बहादूर शास्त्री राष्ट्रीय अकादमी ठीक आहे हा स्पीड होत असेल तर तसंही सांगा मी स्लो सांगू शकतो ठीक आहे दुसरा महत्वाचा मुद्दा हा प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला खूप वेळेस विचारला तर हैदराबाद तर मला सांगा मित्रांनो हैदराबाद कुठं आलं कमेंट सेक्शन मध्ये येऊ द्या हैदराबाद कुठं आलं रोज क्लास होणार आहे रोज क्लास होणार आहे चला येऊ द्या हैदराबाद कुठं आलो ऑबियसली सर सर्वांना माहिती आहे ठीक आहे बरोबर पवन लहू निकिता शैलेश विशाल आयस्मर्ट बर अर्जुन मंजू रुपेश विजय रोहित कुठे येतं डेलीचा टाइम आहे मित्रांनो एक एक ते तीनचा टाइम दिला डेलीचा या टाइम मध्ये आम्ही तुम्हाला भेटणार आहोत ठीक आहे तर जे तुम्ही सुनीशील अक्षय निशा हे तुम्ही उत्तर करताय तेलंगणा कशाची राजधानी आहे तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद तेलंगणाची राजधानी आहे हैदराबाद आंध्र प्रदेशमध्ये येत नाही पूर्वी यायचं दोन हजार चौदा पूर्वी यायचं आता येत नाही तर हैदराबाद येथे सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय पोलीस अकादमी म्हणून आहे आता इथं आय एस दर्जाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षित केलेलं जातं इथं आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांना कोणाला आय पी एस इंडियन पोलीस सर्विसेस म्हणजे आय पी एस झाल्यानंतर ऑब्विसली तुम्हाला माहिती आहे की एसपी किंवा सीपी शंभर टक्के बनतो म्हणजे बनतो ठीक आहे तर आय पी एस दर्जाच्या जे परीक्षणार्थी असतात पास झाल्यानंतर त्यांना जी ट्रेनिंग दिले जाते ती या ठिकाणी दिली जाते ज्याला बोललं तर सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी किंवा राष्ट्रीय पोलीस अकादमी हे नाव लक्षात राहू द्या हे नाव लक्षात राहू द्या धन्यवाद धन्यवाद सुजातामा ठीक आहे चला तर हे एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करून घ्या सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमी कुठं आहे तर हैदराबाद या ठिकाणी हैदराबाद कुठं आहे तर तेलंगणा या ठिकाणी आहे आणि ही लपसना जी आहे ती तुम्हाला उत्तराखंड राज्यामध्ये दिसून येते हे फोटो त्यासाठी दिले मी तुम्हाला कधी जर तुमचं जाणं झालं तर तुम्ही याला नक्की आवर्जून भेट द्या तेलंगणा जर गेले तर आवर्जून भेट द्या आतमध्ये तुम्हाला एंट्री नसते पण बाहेरून तुम्ही या गोष्टी बघू शकता ठीक आहे चला पुढे त्यानंतर हा हे एक ड्रीम असतं तुमचं तुमच्यापैकी बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा असेल महाराष्ट्र पोलीस अकादमी नाशिक या ठिकाणी कुठं आहे नाशिक या ठिकाणी महाराष्ट्र पोलीस अकादमी इंग्लिश मध्ये एम पी असं म्हणलं होतं त्याला ठीक आहे हा लपसन कशाची स्थापना हा याची का बर ह्याची स्थापना एकोणासशे अठ्ठेचाळीस ला झालेली मित्र कशाची सरदार वल्लभभाई पटेल राष्ट्रीय अकादमीची स्थापना एकोणावीसशे ची आहे आणि हे जे आहे लपसना एकोणाशे छप्पनचा आहे थोडासा मागे पुढे आहे ते ठीक आहे तर तो एक संदर्भ त्यानंतर महाराष्ट्र पोलीस अकादमी आपल्या कामाची गोष्ट एकोणाशे सहाला स्थापना झालेली आहे आता याच्यामध्ये कोणकोणत्या पदांना ट्रेनिंग दिलं जातं ठीक आहे कोणकोणत्या पदांना ट्रेनिंग दिलं जात सगळ्यात पहिलं आलं तर पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच पी एस आय कोणते पी एस आय पोलीस उपअधीक्षक याला आपण बोलणार एसीपी काय बोलणार एसीपी किंवा दुसऱ्या भाषेत बोलणार डी एस पी काय बोलणार डी एस पी आणि तिसरा आहे सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजे सॉरी सहाय्यक पोलीस आयुक्त म्हणजेच एसीपी आणि पोलीस उपाधिक्षक म्हणजे डी एस पी बघा तीन पद आहे ठीक आहे पुढे प्रश्न येणार आहे ना पुढे प्रश्न येणार आहे आधी समजून तर घ्या ठीक आहे पुढे प्रश्न येणार आहे पी एस आय एसीपी आणि डीवाय एस पी या तिघांना ट्रेनिंग कुठे दिली जाते तर महाराष्ट्र पोलीस अकादमी या ठिकाणी दिली जाते नाशिक या ठिकाणी अकादमी आहे हा बघा फोटो तुमचे कोणी मित्रमंडळ असेल तर हा अर्जुन हे फोटो तुम्हाला दाखवणार म्हणजे दाखवणार या ठिकाणी आमची ट्रेनिंग चालते म्हणून महाराष्ट्र पोलीस अकादमी ज्या ठिकाणी पी एस आय ए पी आणि डी वाय एस पी या तीनही पदाच्या अधिकाऱ्यांना ज्यांचं पास झाल्यानंतर सिलेक्शन होतं सिलेक्शन झाल्यानंतर जवळपास बारा तेरा महिन्याची किंवा अठरा महिन्याची ट्रेनिंग तुम्हाला येतात ती इथं दिली जाते ठीक आहे दुसरी आहे तुरची मध्ये झालाय तासगाव या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी एक वेगळं प्रशिक्षण केंद्र बनवलंय अकरा बाराचं आहे बघा तुर्ची नावाचं ठिकाणे जे की सांगली जिल्ह्यामध्ये येतं सांगली जिल्ह्यामध्ये तुरची हा करंट अफेअरचा मुद्दा असू शकतो किंवा लेटेस्ट मुद्दा असल्या कारणाने ज्याच्यामध्ये तुम्हाला या गोष्टी क्लिअर झाल्या पाहिजे की एम पी ए नाशिक सोबतच कुठली एम पी तुर्ची तुरची तासगाव जिल्हा सांगली ज्याच्यावरती तुम्हाला एक्झामला प्रश्न असू शकतात ठीक आहे चला पुढे दुसरा महत्वाचा मुद्दा आता जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी हक्काची गोष्ट म्हणजे की पोलीस शिपाई किंवा कॉन्स्टेबल पदासाठी प्रशिक्षण केंद्र कुठे कुठे आहेत तर बघा एक आहे खंडाळा दुसरा आहे नाशिक तिसरा आहे मरळ मुंबई चौथं अकोला पाचवं नागपूर सहावा जिल्हा आणि सातवं तासगाव म्हणजे एकूण किती झाले सात प्रशिक्षण केंद्र पोलिस कॉन्स्टेबल पदासाठी पोलीस शिपाई पदासाठी तुम्हाला इथं दिसून येतात ठीके तर हे अशा पद्धतीने ह्या गोष्टी तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे म्हणजे तुमचा एक सिक्वेन्स लागला की कुठे कुठे ट्रेनिंग दिलं जातं लपसना आपण बघितलं सरदार पटेल बघितलं ठीके राष्ट्रीय अकादमी त्यानंतर आपण एम पी ए बघितलं तुर्ची बघितलं आणि पोलीस कॉन्स्टेबलसाठी कुठं तर या सात ठिकाणी ज्याच्यामध्ये खंडाळा नाशिक मरोळ मुंबई अकोला नागपूर जालना आणि तासगाव हे सात ठिकाण आहे या ठिकाणी तुम्हाला प्रशिक्षित केलं जातं ॲज अ पोलीस कॉन्स्टेबल म्हणून किंवा पोलीस शिपाई म्हणून त्यानंतर तुम्हाला इच्छित ठिकाणी किंवा जे काही पोलीस कार्यालया अंतर्गत तुम्हाला आदेश निघतो त्या ठिकाणी तुम्हाला जॉबवरती घेतल्या जातं ठीक आहे पॉईंट क्लिअर झाला असेल तुमचा चला नेक्स्ट मुद्दा त्याच्यामध्ये बघा एस आर पी एफ आता बघा आपण काय करणार आहे एफ हा महत्वाचा मुद्दा जो मुलांचा खूप इम्पॉर्टंट मुद्दा असतो आणि सुद्धा बरेच विद्यार्थी एसआरपीएफ मध्ये काय झाले सिलेक्ट झाले एफ नेमकं काय आहे त्या प्रोसेस आपल्याला बघायची आहे एफ यालाच आपण शॉर्ट फॉर्म मध्ये फुल फॉर्म मध्ये राज्य राखीव पोलीस दर किंवा स्टेट रिझर्व पोलीस फोर्स असं म्हणतो ठीक आहे स्टेट रिझर्व पोलीस फोर्स राज्य राखीव पोलीस दल एफ तुम्हाला बघायचं आपल्याला ठीक आहे काय कार्य आहे एसआरपीएफचा हमकास प्रश्न असतो एफ वरती हमकस असतो म्हणजे असतो ठीक आहे राज्य व राज्य बाहेर नियुक्त असताना कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याचं काम कोणाचं आहे तर ते एसआरपीएफचं आहे जनरली राज्य आणि राज्य बाहेर सुद्धा हो कॉन्स्टेबलचीच बॅच होणार आहे ही कॉन्स्टेबलचीच बॅच होणार आहे ठीक आहे राज्य आणि राज्य बाहेर कायदा व सुव्यवस्था आता पोलिसांचं मुळात कामच आहे मित्रांनो हे की कायदा व सुव्यवस्था राखणे कायदा व सुव्यवस्था राखण्याचं काम काय आहे तर पोलिसांचं पोलिसांचा एक गट म्हणजे एसआरपीएफ गट कोणता गट एसआरपीएफ गट आता याचा इतिहास काय एसआरपीएफ याच्यावरती तुम्हाला प्रश्न असतो बघा सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस या वर्षी ची जी स्थापना झालेली आहे काय म्हणून महाराष्ट्र राज्याचे विशेष सशस्त्र पोलीस दल म्हणून याची स्थापना झाली होती किती सहा मार्च याच्यावरती तुम्हाला सरसर प्रश्न विचारला जातो कोणत्या ठिकाणी झाली होती तर पुरंदर या ठिकाणी झाली होती आणि हाच सहा मार्च हा एस आर पी एफ चा रेझिंग डे असेल कोणत्या चा रेझिंग डे असेल जसं पोलिसांचा रेझिंग डे आपण बघितलं होतं दोन जानेवारी तसंच हा सी आर पी च्या धर्तीवरती एस आर पी एफ ची स्थापना तर सहा मार्च हा एस आर पी एफ चा काय असेल रेझिंग डे असेल वर्धापन दिवस असेल त्याच्यामध्ये दोन ठिकाणी त्याची स्थापना करण्यात आली होती सहा मार्च एकोणीसशे अठ्ठेचाळीस ला दोन तुकडे होते एक पुरंदर आणि दुसरं सांबरे म्हणून दोन ठिकाणी होती एक पुरंदर दुसरं सांबरे आता पुरंदर जे आहे ते तर आपल्याला माहिती आहे पुण्यामध्ये आहे बरोबर आणि सांबरे कुठे तर बेळगाव कर्नाटक या ठिकाणी सांबरे नावाचं ठिकाणे तेव्हा एकोणावीसशे अठ्ठेचाळीसला कारण अठ्ठेचाळीस ला स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती जी तर झाली नव्हती ठीक आहे स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती त्याच्यामध्ये झाली नव्हती मग राज्याच्या पुनर्रचनेनंतर जुने हैदराबाद राज्य पोलीस दल आणि मध्य प्रांत कोणकोणते जुने हैदराबाद राज्य पोलीस दल जे का आपण बनवलं होतं आणि मध्य प्रांत यांचं एकत्रीकरण करण्यात आलं आणि त्यासोबत बेरार प्रांत सुद्धा यांचं काय करण्यात आलं एकत्रीकरण करण्यात आलं आणि पुढे काय झालं बघूया बर त्याच्यानंतर बघा हा एक महत्वाचा मुद्दा आहे पीपल्स वॉर ग्रुप कोणता ग्रुप पीपल्स वार ग्रुप आता हे जे नाव आहे पीपल्स वार ग्रुप हे नाव तुम्हाला फक्त आणि फक्त गडचिरोली साईट मधील सुनेल बघा आहे हा कोणती स्टाई कोणता गडचिरोली नावाचा जो जिल्हा आहे पीपल्स वॉर ग्रुप म्हणजे कारण नक्षलवाद्यांचं मूळ ठिकाण आपल्याला कुठं दिसतं गडचिरोली या ठिकाणी दिसतं आणि जेव्हा अशा पद्धतीच्या गोष्टी बाहेर येऊ लागल्या की असे काही लोक आहेत जे कायदा सुव्यवस्था मोडण्याचा प्रयत्न करत असतात अशा लोकांना कायदा सुव्यवस्था अबाधित राखून त्यांचा बिमोड करण्यासाठी च्या तुकड्यांना पाचारित करण्यात आलं कारण तिथून पुढे त्यांचा विकास करावा लागला आपल्याला मोठ्या प्रमाणावरती म्हणून तुम्ही बघता की पोलीस भरतीमध्ये एफ भरती, भरती हमखास घेतली जाते म्हणजे घेतली जाते ऑब्विसली त्यांना पोलिसांपेक्षा कामं कमी असतात पण जेव्हा असे काही महत्वाचे मुद्दे निघतात ज्याच्यामध्ये दंगल असेल त्याच्यामध्ये एखादा सांप्रदायिक भेदभाव असेल किंवा त्याच्यामध्ये नक्षलवाद्यांचा त्रास असेल अशा कंडिशनमध्ये तुम्हाला हा हमखास एसआरपीएफ सीआरपीएफ गट दिसून येतो हिंगोली व गडचिरोली इथं त्या टायमाला या गटांची स्थापना मग करण्यात आली कारण याच भागामध्ये नक्षली लोकांचा खूप त्रास व्हायला सुरुवात झाली होती एसआरपीएफ मध्ये वापरले जाणारे आधुनिक हत्यार एम पी फाईव्ह एसआरपीएफ मध्ये सहाय्यक पोलिस निरीक्षक पद नसतं हा प्रश्न तुम्हाला एक्झामला होता कोणतं पद नसतं सहाय्यक पोलिस निरीक्षक याला आपण असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर म्हणूया ठीक आहे असिस्टंट सिनियर इन्स्पेक्टर तर तो महत्वाचा मुद्दा एसआरपीएफ मध्ये रायफल तीनशे तीनचा वापर केला जात नाही समथिंग तो आहे तो डाटा बेस आहे बघा याची डिटेल जास्त घेण्याची काही गरज नाही फक्त तुम्ही हे वाचून जरी घेतलं तरी सफिशियंट असतं त्यानंतर एसआरपीएफ चे बेसिक हत्यार आहे एस एसएलआर एस एल आर त्यांचं जे बेसिक हत्यार आहे तुम्ही जनरली कोणी एसआरपीएफ मध्ये असलकाच विचारू शकता एस एल आर कशा पद्धतीचं असतं एफ प्रमुखाला कमांडंट किंवा समादेशक म्हणून ओळखला हा प्रश्न तुम्हाला एक्झामला होता दोन हजार एकोणावीसच्या एक्झामला सुद्धा हा प्रश्न येऊन गेलेला आहे एसआरपीएफ प्रमुखास कमांडंट म्हणून ओळखलं जातं किंवा समादेशक म्हणून सुद्धा ओळखलं जातं हा महत्त्वाचा मुद्दा आहे मग हा समादेशक जो असतो मित्रांनो तो कोणता अधिकारी असतो विशेष पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा अधिकारी असतो ज्याला कमांडंट म्हणून ओळखला जातात ठीक आहे तर विशेष पोलीस उपनिरीक्षक दर्जाचा जो अधिकारी असतो त्याला कमांडंट म्हणून किंवा समादेशक म्हणून ओळखला जातं हा एक एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू ने महत्वाचा मुद्दा आहे ठीक आहे एसआरपीएफचे एकूण गट किती तर बरेचसे विद्यार्थी होतात कन्फ्यूजीएफचे एकूण गट आहेत अठरा अठरा कसे बघा आतापर्यंत सोळा होते हे तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये राज्यातील महिलांसाठी पहिला राज्य राखीव पोलीस बल कोणता महिलांसाठी नागपूर या ठिकाणी त्याची घोषणा झालेली आहे त्याच्यामुळे हा सतराव्या क्रमांकाचा बनतो आणि अहमदनगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात नवीन एसआरपीएफ गट स्थापन करण्याची घोषणा सुद्धा करण्यात आलेली असल्या कारणाने इथं अठरावा क्रमांकाचा कोणता असेल नगर म्हणजे सतरावा पकडूया आपण नागपूर आणि अठरावा असेल नगर अशा पद्धतीने सोळा आणि दोन अठरा अठरा एस आर पी एफ गटांची तुम्हाला इथं डिटेल दिसून दे येते हे आपलं जे पोलीस भरती ट्रिकी गाईड नावाचं पुस्तक आहे त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत ठीक आहे तर तो, तो वाचून घ्या मुद्दा चला पुढे में कौन -कौन में में पोलीस प्रशासनामध्ये कोणकोणते कायदे असतात ज्या कायद्यांचा तुम्हाला डिटेलमध्ये अभ्यास करावा लागणार आहे किंवा त्या कायदे तुम्हाला माहीत असणं गरजेचे आहे तर बाबा मित्रांनो पोलीस प्रशासनात असणारे कायदे तुमच्या समोर दिसतंय काही फ्रेम बघा एक आला इथं भारतीय दंड विधानसंहिता हा कायदा माहीत असणं तुम्हाला गरजेचं आहे ठीक आहे हा हा बरोबर आहे त्यात आपण ऍडिशन करूया एसआरपीएफ कुसळगाव त्याच्यामध्ये ऍड करूया ठीक आहे हा आता भारतीय दंड विधानसंहिता म्हणजेच आय पी सी आय पी सी म्हणजे काय इंडियन पिनल कोड इंडियन पिनल कोड ज्याला आपण बोलतो आयपीसी सेक्शन म्हणजे याच्यामध्ये जे असणारे काही विविध प्रकारचे कलम आहे आता मित्रांनो हा आहे अठराशे साठचा चा ज्यांचा इतिहास आहे बऱ्यापैकी त्यांना माहिती की लॉर्ड मेकॉले नावाची व्यक्ती होती कोण लॉर्ड मेकॉले याने या कायद्याची संहिता तयार केली होती आणि तयार केल्यानंतर अठराशे साठ ला हा कायदा जो इतर भारतामध्ये लागू करण्यात आला इंग्रजांनी लावलेला हा कायदा आहे आपण स्पेशली तयार केलेला नाही तर जेव्हा आपण भारतीय प्रशासन पोलीस प्रशासन कायदे बघतो ना त्याच्यामध्ये सर्वात जुना कायदा म्हणून ओळखला जातो हा इंडियन पिनल कोड किंवा आय पी सी कायदा भारतीय दंड विधान संहिता म्हणून याला ओळखल्या जातं दुसरं आहे भारतीय पुरावा कायदा त्याच्यानंतरचा जवळपासचा असणार हा इंडियन इव्हीडन्स ऍक्ट हा सुद्धा इंग्रजांच्याच कार्यकाळामध्ये पारित झालेला इव्हिडन्स म्हणजे पुरावा कायदा जेव्हा तुम्ही पोलीस अधिकारी ऍज अ पोलीस अधिकारी म्हणून जॉईन व्हाल तेव्हा तुम्हाला या कायद्याचा सुद्धा खूप जास्त डिटेलमध्ये संबंध येईल की तुम्हाला गुन्ह्यांच्या शोधामध्ये पुराव्याची जी काही डिटेल असते का त्याच्यामध्ये इंडियन इव्हिडन एव्हिडन्स ऍक्ट काही तरतुदींचा अभ्यास करून ती डिटेल पुरवावी लागते त्यानंतर तिसरा आहे फौजदारी प्रक्रिया संहिता क्रिमिनल प्रोसिजर कोड ज्याला सीआरपीसी म्हणतो आपण हा आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर तयार केलेला आहे एकोणाशे त्र्याहत्तरचा तर जनरली सर्वांना ह्या कायद्याबद्दल माहिती असतं की फौजदारी प्रक्रिया संहिता तुम्ही हा शब्द ऐकता बघा कोणता संचारबंदी कोणता संचारबंदी ज्याला आपण इंग्लिशमध्ये कर्फ्यू म्हणतो बघा मित्रांनो काय म्हणतो कर्फ्यू तर हे संचारबंदी आणि कर्फ्यू हा कोणत्या कायद्याचा पार्ट आहे तर तो आहे फौजदारी प्रक्रिया संहितेचा पार्ट कशाचा आहे फौजदारी प्रक्रिया संहितेचा सीआरपीसीचं कलम एकशे चौवेचाळीस आहे बघा किती वन फोर्टी फोर या एकशे चौवेचाळीस कलमानुसार संचारबंदी किंवा कर्फ्यू लावली जाते ठीक आहे हा तर तो एक महत्वाचा मुद्दा क्लिअर करून घ्या संचारबंदी किंवा कर्फ्यू हा सीआरपीसी सेक्शन एकशे चौवेचाळीसचा महत्वाचा मुद्दा आहे जो की तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये पण हा हायलाइटेड मुद्दा असल्याने विचारला जाऊ शकतो त्यानंतर येतो मुंबई पोलीस अधिनियम एकोणावीसशे एक्कावन्न एकसष्ट झालं माफ करा एकोणावीसशे एक्कावन्नचा हा कायदा आपण स्टार्टिंगमध्येच बघितलं होतं त्याच्यामध्ये मुंबई पोलीस अधिनियम आता मित्रांनो यालाच महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणून सुद्धा ओळखलं जातं कारण जेव्हा सगळ्यात पहिले पोलीस प्रशासनाची सुरुवात होते ना तर अगोदर आपला होता मुंबई प्रांत नंतर झाला मग आपला महाराष्ट्र राज्य त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मुंबईमध्ये आलेलं आहे बघा सो तेव्हा एकोणावीसशे एक्कावन्नला कायदा केला तेव्हा स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती नव्हती एकोणाशे साठला ला आपण स्वतंत्र महाराष्ट्राची निर्मिती केली ठीक आहे आणि त्यामुळे याला मुंबईच्या जागी आता आपण महाराष्ट्र पोलीस अधिनियम म्हणून सुद्धा ओळखतो एकोणावीसशे एक्कावन्नचा कायदा आहे बेस्ट कायदा आहे हे चार कायद्यांचं नॉलेज तुम्हाला ठेवावं लागणार म्हणजे ठेवावं लागणार ॲज अ पोलीस ऑफिसर म्हणून मग जर तुम्ही पोलिस कॉन्स्टेबलची तयारी करताय फरक नाही पडत तुम्ही पी एस आय ची करताय तरीही त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या पुढच्या एक्झाम करताय डीवाय एस पी किंवा एस सी पी ची तरीही आणि युपीएससी एस्पिरंटना सुद्धा हे कायदे डिटेलमध्ये करावे लागतात फरक एवढा आहे की याच्यामध्ये तुम्हाला पोलिस भरतीला हे कायदे डिटेलमध्ये करावे लागत नाही फक्त बेसिक नॉलेज जरी असलं तरी तुम्हाला याची उत्तरं भेटून जातात सो तो एक महत्वाचा मुद्दा धन्यवाद धन्यवाद गणेश सर हा त्यानंतर दुसरा महत्वाचा मुद्दा मुखपत्र दक्षता याला खूप वेळेस रिपीट रिपीटमध्ये प्रश्न टाकलाय पोलीस भरतींनी कारण त्यांच्याकडे ऑप्शन नसतो हा प्रश्न टाकावाच लागतो बघा हे दक्षता अशा पद्धतीने दिसतं बघा इथे दक्षता दिसतोय तुम्हाला अशा पद्धतीचं हे एक मासिक दर महिन्याला प्रकाशित होतं आणि हे मुखपत्र आहे पोलिसांचं ज्याच्यामध्ये त्यांनी बऱ्याचशा डिटेल दिलेल्या असतात so, okay? सो आय होप तुम्हाला असेल इंडियन पिनल कोड चा हा इथं सिंबॉल मी दिलेला आहे इंडियन पिनल कोड म्हणजेच आय पी सी सर्वात जुना कायदा आहे जर विचारला तर तुम्ही उत्तर देऊ शकता ओके चला पुढे त्यानंतर पुढचं आहे पोलीस प्रशासनातले विविध पथक आता थोडस डिटेल मध्ये जाणार मी याच्या की तुम्हाला पोलीस प्रशासनातल्या बेसिक गोष्टी तर समजल्या बट याच्यात अजून काय डिटेलमध्ये जात येतं तर बघा हे लेक्चर मी तुम्हाला सांगतोय पूर्ण लेक्चर जर केले तर पोलीस प्रशासनासंदर्भातले संदर्भातले तुमचे जवळपास नाईन्टी नाईन पर्सेंट प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जातील की आम्हाला समजायला जड जात होतं आता क्लिअर झाला म्हणून तुम्ही पहिल्यापासून जे आहात ना लेक्चरला त्यांना लिंक लागलेली बघा धरसूड करणाऱ्याला नाही समजणार ते ठीक आहे तो मुद्दा पोलीस पथको कौन, पथको कौन तर पोलीस प्रशासनातले विविध पदक पथकं कोण कोणते तर बघा आपल्याला काय बघायचंय पुढच्या लेक्चरमध्ये पुढच्या डिटेलमध्ये काय बघायचं गुप्त वार्ता विभाग हमखास प्रश्न असतो याला आपण एस आय डी म्हणतो स्टेट इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट एस आय डी ज्यालाच आपण राज्य गुप्त वार्ता विभाग म्हणून ओळखतो याची स्थापना एकोणीसशे पाचची ची आपल्याला पुढे बघायचं त्याला ठीक आहे त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग याला आपण सीआयडी म्हणतो क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट आता एकमेकांना पूरक असल्या कारणाने हे आपण जवळजवळ घेतल्याचं मुख्यालय सुद्धा पुणे आहे दहशतवाद विरोधी पथक याला आपण बोलतो एटीएस अँटी टेररिस्ट स्कॉड म्हणून ओळखलं काय म्हणून ओळखलं फास्ट होतंय का ओके ओके हळू येतो हळू येतो तेच ना मला समजणार नाही फास्ट होतं स्पीड होत नाही तुम्ही सांगू शकता सांगायला लागले तुम्हाला वाटतंय की खूप स्पीड होती तर मी हळू येतो बघा राज्यगुप्त वार्ता विभाग स्टेट इन्व्हेस्टिगेशन इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट म्हणजे राज्यगुप्त वार्ता विभाग आता तो काय ते सगळं मी तुम्हाला समोर दिलंय तो सगळं मी काय तुम्हाला समोर दिलंय त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग सीआयडी क्राईम इन्व्हेस्टिगेशन डिपार्टमेंट इथं काय आला क्राईम इन्व्हेस्टिगेशन मग आता बरेचसे विद्यार्थी विचारतेस स्टेट इन्व्हेस्टिगेशन आणि क्राईम इन्व्हेस्टिगेशन मध्ये काय फरक आहे फरक आहे राज्य लेवलचा विभाग वेगळा राज्य गुप्त वार्ता विभाग वेगळा याचं कनेक्शन डायरेक्ट रॉ आणि आय बी सोबत असतं कोणासोबत असतं हो? रॉ आणि आयबी आयबी तर माहिती आहे ना तुम्हाला इंटेलिजन्स ब्युरो आणि रॉ म्हणजे रिसर्च अँड अन, अनालिसिस विंग या आपल्या दोन गुप्तचर संघटना आहे देशातल्या मग राज्यामध्ये काही अशा दहशतवादी कारवाया होणार आहे का किंवा त्याची काही डिटेल भेटते का यासाठी एसआयडी काम करतो आणि सी आय डीचं काम सरळ सरळ एखादा गुन्हा झाल्यानंतर त्याचा काय करायचा तपास करायचा बऱ्याच विद्यार्थ्यांना एक कन्फ्युजन समजत नाही की सर एस आय डी सीआयडी तर सारखंच आहे ना सारखं नाही त्याच्यामध्ये बेसिक फरक आहे ठीक आहे आणि सीआयडी आपण इतिहासामध्ये जर केलं तर लॉर्ड कर्जन जो होता कर्जनच्या कार्यकाळामध्ये अँड्री फ्रेजर नावाची समिती होती मी इतिहासामध्ये तुम्हाला त्या डिटेल देईल त्याने सी आय डी विभागाची स्थापना केली होती ही आपल्याला बेसिक तरी माहिती कारण तुम्ही जे लाईव्ह लेक्चर करताय बऱ्यापैकी विद्यार्थ्यांचा अभ्यास झालेला असतो फ्रेशर मुलं कमी असतात सो तुम्हाला या गोष्टी समजायला सोप्यात जातात ठीक आहे हा होप सो तुम्हाला या गोष्टी समजताय त्यानंतर तिसरा आहे एटीएस अँटी टेररिस्ट स्कॉड टेररिस्ट म्हणजेच काय म्हणून आपण त्याला दहशतवाद विरोधी पदक तुम्ही जर नीट ऑब्झर्वेशन मागच्या प्रश्नपत्रिकांचं केलं असेल ना मित्रांनो कॉन्स्टेबलला घेतात का या डिपार्टमेंट मध्ये जनरली नाही नाहीच घेत ठीक आहे त्याची वेगळी आहे उद्याचा सुद्धा हाच टायम असेल उद्याचा सुद्धा हाच टायमिंग असेल बोलूया आपण जाता जाता बोलूया अजून लेक्चरचा टाइम आहे आपला दोन पाच मिनिटं त्यानंतर अँटी टेररी स्कॉड खूप महत्वाचं आहे एटीएस नावाचं पथक डायरेक्ट कधी कधी तुम्ही बघता बातम्यामध्ये की एटीएस पथकाने इथे इथे धाड टाकून या, या मुलांना उचललं वगैरे ठीके ओके okay, ओके okay, लिहा लिहा नोट्स लिहा हो नाही तलाठी बॅच वेगळी बॅच आहे मॅम तलाठी बॅच वेगळी आहे सांगतो ना सचिन सर हे सगळं मल, तुम्हाला मला तुम्हाला डिटेलमध्ये घ्यायचंय हे मी तुमच्या समोर यासाठी दिलं आहे की हे सगळं आपल्याला डिटेलमध्ये बघायचंय ठीक आहे हो पेपर मी स्टार्टिंगला लेक्चरच्या स्टार्टिंगला सांगितलं ले तुम्हाला पीडीएफ फाईल आम्ही तुम्हाला देणार आहोत फ्री कंटेंट देणार आहोत जेणेकरून तुमचा जास्तीत जास्त सराव झालेला आहे राहुल पाटील सर त्याच्याबद्दल काही आयडिया नाही मला पण दोन मिनिटं आपण बोलूया आता आपला वेळ त्यानंतर महाराष्ट्र रस्ते सुरक्षा विभाग ट्रॅफिक जो असतो पण तो कोणता विभाग परिवहन विभाग जो की पोलिसांना अटॅच असतो तो परिवहन विभाग ठीक आहे हा तर तो ऑफलाईन क्लास सुद्धा आहे ठीक आहे पण आता सध्या ओमायक्रॉनमुळे मुळे तुम्ही ऑनलाईन वरती जास्त फोकस करा त्यानंतर राज्य राखीव पोलीस दल पुन्हा एफ डिटेल आपण घेतली माघारी ठीक आहे त्यानंतर बिनतारी पोलिस दल बिनतारी म्हणजे वायरलेस म्हणूया आपण त्याला आप बघता ना वायरलेस कनेक्शन असतं पोलिसांचं ठीक आहे तर तो महत्वाचा मुद्दा त्याचं मुख्यालय आणि त्यानंतर येणार तुमचा आवडाचा आवडता भाग त्याला म्हणतो आपण लाचलुचपत प्रतिबंधक विभाग अँटी करप्शन ब्युरो काय म्हणतो आपण याला अँटी करप्शन ब्युरो एकोणासशे शेहेचाळीसचा आहे हा सुद्धा भाग आपल्याला अभ्यासायचा आहे सो मित्रांनो हे सात पद्धतीचे विविध पथकं जे पोलीस प्रशासनाचाच अंग आहे पण आपण त्याला कधी वाचत नाही किंवा वेगवेगळं करून वाचतो त्याच्यामुळे ते लक्षात राहत नाही आपल्याला त्याच्यामुळे या गोष्टी पूर्ण डिटेलमध्ये बघायच्या आहे ठीक आहे <laughs> ओके ओके पीडीएफ कुठे मिळतील हा जर तुमचा प्रश्न असेल तर तुमचा एक ग्रुप बनवला जाईल आता जा जसं जा जसं तुमची इन्क्वायरी येतील तुम्हाला जे कॉन्टॅक्ट नंबर दिलेले आहेत हा त्या कॉन्टॅक्ट नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे हा फीज संदर्भात पण सगळ्या गोष्टी अजून होईल आधी आठ दिवस तुम्ही डेमो करा ना तुम्हाल दे तुम्हाला वाटत्या की हे मास्तर लोक चांगलं शिकवतात एकदम ओके डन आहे आपल्याला ऍडमिशन करायचं तर मग बिंदाच घ्या ना ऍडमिशन त्यावेळेस फीज सुद्धा चर्चा होईल पण एक सांगू okay, का तुम्हाला ऑनलाईनची काही जास्त फीज राहत नसते तुम्ही जॉईन करण्यासाठी इंटरेस्टेड असाल तर तुम्ही करू शकता बट आपण डेमो लेक्चर बघतो तर डेमो लेक्चरचा आनंद घ्या तुमचा ग्रुप बनवला जाईल टेलिग्राम किंवा व्हॉट्सअप त्यानंतर तो फ्री कंटेंट तुम्हाला तिथं पाठवला जाईल तुमचा रजिस्ट्रेशन नंबर वगैरे सगळ्या गोष्टी घेतल्या जाईल तसं काही हरकत नाही आम्ही पी एस आय ची तर पी एस आय ची पण जर एक्झाम आपण पोलीस भरतीला टार्गेट केलं तर मग एवढी डीप डिटेल आपण तरी आपला प्रयत्न खूप छान असेल ठीक आहे कल्याण मॅम एसआयडी सी आय डी एटीएस यांची भरती कशी होते एक वेगळ्या कंटेंट आपल्याला त्याच्यावर वेगळ्या पद्धतीने बोलावं लागेल ठीक आहे सो मी तुम्हाला त्या गोष्टी पण पुरवतो नंतर ठीक आहे आणि होप सो आता दोनला लगेच तुमचं बुद्धिमत्तासाठी लेक्चर होतं लगेच लगेच ले बुद्धिमत्तासाठी लेक्चर होतं ज्या दोन लिंक शेअर केलं त्याची पहिली लिंक आपली होती दुसरी लिंक सरांची आहे बार्गव सर ज्यांनी पोलीस भरती ट्रिकी ग्राय नावाचं पुस्तक काढलंय तर तो संदर्भ घेऊ शकता उद्याच्या लेक्चरला आपल्याला काय बघायचं सोडून जाऊ नका उद्या मला ठीक आहे उद्या तुम्हाला यायचंय बघा मी तुम्हाला डी विभाग आहे त्यानंतर गुन्हे अन्वेषण विभाग मोटारो वाहन सगळे सगळ्या गोष्टी आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये घ्यायचे आहे मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर करून देतो प्रश्न तुमच्या समोर असतील परंतु आता सध्या आपला असल्या कारणाने थांबावं लागणारे हे पुस्तके मित्रांनो पोलीस भरती ट्रेकिंग राईड नावाचं मार्केटमध्ये अवेलेबल आहे फीचा संदर्भ अजूनही डोक्यामध्ये घेऊ नका तुम्हाला सध्या फक्त आपण डेमो लेक्चरवरती भर देतोय तर फी काय असेल कशा असेल त्या सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगेन हो शीतल शीतलराम तसंच शिकवणार आहे पण डेमो लेक्चर हे रँडम असतात लक्षात ठेवायचं हो डेमो लेक्चरमध्ये फक्त टीचर कसे शिकवतं याच्यावरती तुम्हाला फोकस करायचं आहे बाकी जेव्हा आपण सिलेबसला सुरुवात करणार तर मग एकोणावीस सतरा आणि अठरा या तीन वर्षांच्या पेपरला खूप जास्त महत्व दिलं जाणार तशाच पद्धतीने तो पॅटर्न शिकवला जाणार ठीक आहे हो तर मित्रांनो थांबू या लगेच दोन वाजता सरांचं लेक्चर होतंय आहे तुमच्या काही शंका कुशंका असतील इथे कॉन्टॅक्ट नंबरची डिटेल दिलेली आहे तरी तुम्हाला सर याच्याबद्दल मार्गदर्शन करतील दोन नंबर जे आहे त्याच्यावरती तुम्ही कॉल करा आपण आजच्यासाठी थांबतोय धन्यवाद तुम्ही वेळ दिला सर्वांनी आणि आपण थांबूया मित्रांनो थँक्यू